नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाषेच्या तासाला तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण तची 14 कडी शिकणार आहोत। सर्वप्रथम मी ही 14 कडी वाचून दाखवते। त ता ती ती तू तू ते त्या तई तो तो तऊ तम आणि तहा। आता इथे मी दोन भाग केलेत कागदाचे। पहिल्या भागामध्ये मी सगळे स्वर लिहिलेत अ पासून आहा पर्यंत, आणि दुसऱ्या भागामध्ये मी काय केलेलं आहे, स्वर न लिहिता स्वरांची स्वर चिन्ह लिहिलेली आहेत विसर्गापर्यंत। आता आपण वाचन करूया प्रत्यक्षात। त मध्ये अ मिसळला। अ हा स्वर असा आहे की ज्याचं स्वर चिन्ह नाहीये, पण तो प्रत्येक अक्षरामध्ये मिसळलेला असतो। त मध्ये हा अ मिसळलेला आहे तर त झाला तवा। त मध्ये आ म्हणजे काना मिसळला। कानाचं स्वरचिन्ह काय आहे, उभी रेघ आणि आडवी रेघ। ता ताको। ई म्हणजे पहिली वेलांटी। त मध्ये पहिली वेलांटी मिसळली, ती झालं तिखट। त मध्ये दुसरी वेलांटी मिसळली, त्याला इकार म्हणतात दुसरी वेलांटी। ती तीळ। उकार पहिला उकार। तू तुकाराम। त मध्ये दुसरा उकार मिसळला, तू तू तुरडाळ। त मध्ये एकार म्हणजे एक मात्रा मिसळली, ते तेरडा। त मध्ये ऐ मिसळला, त्या बरोबर त्या झाला। त्यानंतर त मध्ये ऐ मिसळला म्हणजे दोन मात्रे मिसळले, झालं तई, तैल चित्र। त मध्ये ओ मिसळला म्हणजे काना आणि मात्रा, याला ओकार म्हणतात, काना आणि मात्राला ओकार म्हणतात, तो तोरण। त अधिक आ, त अधिक उभी रेघ आणि चंद्र। आता ही उभी रेघ आणि चंद्र टॉप। त्यानंतर त मध्ये औ मिसळला म्हणजे औकार, कान आणि दोन मात्रे, तौ। त मध्ये अम म्हणजे अनुस्वार मिसळला, तम तंतु। त मध्ये आहा मिसळला, तहा मुख्यत। तर अशा प्रकारे त ची 14 कडी तुम्हाला समजलेली आहे। त्याचं लेखन मी इथे करून दाखवलेलं आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने सुटसुटीत 7 अधिक 7 14 स्वरांचं लेखन करायचं आहे आणि आम्हाला पाठवायचं आहे।